भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त 8 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रम आयोजनाची जय्य तयारी प्रशासकीय पातळीवर केली आहे. राष्ट्रीय कार्यक्रम अभूतपूर्व उत्साह साजरा करण्यासाठी येथील शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य शैक्षणिक संस्था या कार्यालयातील प्रमुखांसह कर्मचाऱ्यांकडे तारीखनुसार कार्यक्रम साजरा करण्याचे नियोजन सोपवण्यात आलं असल्याचं वैजापूरचे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी सांगितलंय. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत माननीय केंद्र शासन आणि माननीय राज्य शासन यांच्या वतीने हर घर तिरंगा हे अभियान राबवण्यात येत आहे. 8 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत हे अभियान राबवण्यात येणार आहे. ह्या कार्यक्रमासाठी आपण 4 ऑगस्ट रोजी सर्व तालुक्यातील कार्यालय प्रमुखांची बैठक घेतली आहे आणि सर्व कार्यालय प्रमुखांना कोणकोणते कार्यक्रम घ्यायचे, शासन निर्णयाप्रमाणे कोणकोणते कार्यक्रम घ्यायचे याचं नियोजन करून देण्यात आलेलं आहे. आपल्याकडे 8 तारखेला तालुक्यामध्ये 135 ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा होणार आहे. या ग्रामसभेमध्ये आपण हर घर तिरंगाबाबत तर माहिती देणारच आहोत, परंतु ई पीक पाहणी तसेच मतदार यादीसोबत आधार लिंक करणे या संदर्भातली माहिती त्या ग्रामसभेमध्ये देणार आहोत आणि उपस्थित ग्रामस्थांकडून ही दोन्ही कामं आपण करून घेणार आहोत. त्याचबरोबर 9 ऑगस्ट रोजी आपण सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सामूहिक राष्ट्रगीताचा कार्यक्रमाची जबाबदारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, गटशिक्षण अधिकारी आणि PWDचे अधिकारी यांच्यावर दिलेली आहे. असा भरगच्च कार्यक्रम 8 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत आम्ही घेणार आहोत आणि हे सर्व करत असताना आम्ही 3 किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा देखील आयोजित केलेली आहे आणि 1 क्रिकेटचा प्रदर्शनीय सामना देखील आम्ही आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशासनाच्या वतीने आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत त्यांनी आपल्या घरावरती तिरंगा ध्वजाचं ध्वज लावावा आणि तिरंगा ध्वज लावत असताना ध्वजसंहितेमधल्या कुठल्याही तरतुदीचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता बाळगावी आणि आपल्या हर घर तिरंगा हे अभियान जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात यशस्वी करावं असे मी नागरिकांना आवाहन करीत आहे.